आकाशवाणी नागपूर मांगी कुलकर्णी देशातले दहा हजार सहाशे तेहतीस रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त कोविड बरोबर लढा देण्यासाठी परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी स्वच्छता सेवक आणि अन्य सेवा पुरवणाऱ्यांना तीनही सेवादलांनी आज मानवंदना दिली लॉकडाऊनच्या काळात बावीस मार्च ते दोन मे या कालावधीत राज्यात पोलीस विभागामार्फत एकशे अठ्ठ्याऐंशी कलमानुसार एक्क्याण्णव हजार दोनशे सतरा गुन्हे दाखल नागपूर रेड झोनमध्ये असल्यानं लॉकडाऊन तीनमध्ये कुठल्याही शिथिलता नाही आणि चंद्रपूर जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्णाची नोंद देशात गेल्या चोवीस तासात कोरोना विषाणू संसर्ग झालेले तब्बल दोन हजार। सहाशे चौचाळीस नवे रुग्ण आढळले तर त्र्याऐंशी रुग्णांचा मृत्यू झाला आतापर्यंत एकोणचाळीस हजार नऊशे ऐंशी जणांना संसर्ग झाला असून अठ्ठावीस हजार शेहेचाळीस जणांवर उपचार चालू आहे मृतांची संख्या एक हजार तीनशे एक इतकी झाली आहे मात्र दहा हजार सहाशे तेहतीस रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण साडेसव्वीस टक्क्यांच्या पुढे पुढ कोविड प्रतिबंधाचा उपाय म्हणून अधिकाधिक तपासणीवर भर देण्यात येत आहे आज सकाळी नऊ वाजेपर्यंत दहा लाख शेहेचाळीस हजार चारशे पन्नास नमुने तपासण्यात आल्याचं आयसीएमआरनं सांगितलं राज्यात काल सातशे नव्वद नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून रुग्णांचा आकडा बारा हजार दोनशे शहाण्णववर पोहोचला आहे राज्यात काल छत्तीस रुग्ण दगावले यात मुंबईतल्या सत्तावीस रुग्णांचा समावेश आहा कोविड बरोबर लढा देण्यासाठी अखंड परिश्रम करणारे डॉक्टर्स नर्सेस निमवैद्यकीय कर्मचारी स्वच्छता सेवक आणि अन्य सेवा पुरवणाऱ्यांना आज तीनही सेनादलांनी मानवंदना दिली भारतीय वायुदलाच्या विमानांनी आज कोरोनाचा उपचार करणाऱ्या देशातल्या महत्वाच्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली भारतीय नौदल आणि लष्कराच्या बँड पथकांना देखील या कोविड योद्ध्यांना मानवंदना दिली कोविड एकोणीसचा सामना करणाऱ्या देशातल्या पोलीस दलाला मानवंदना देण्यासाठी आज नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पुष्पवृष्टी करण्यात आली राज्यातील मुंबईसह अनेक शहरात हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली नागप्रातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय इथं भारतीय वायुदलाच्या बँड पथकानं डॉक्टर परिचारिका स्वच्छता कर्मचारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून आज सकाळी रुग्णालय परिसरात मानवंदना दिली आज संध्याकाळी साडेसात वाजता गेटवे ऑफ इंडिया इथं भारतीय नौदलाच्या नौकांवर सायरन वाजवून आणि बंदुकांच्या फैरी झाडून कोविड योद्ध्यांना अभिवादन करण्यात येईल भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य असून त्यांना जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचा आणि त्यांना सजग करण्याचा अधिकार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहा ते आज जागतिक माध्यम स्वातंत्र्यदिनानिमित्त बोलत होते भारतीय माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत चुकीची माहिती सांगणारे अहवाल खोटे असल्याचं लवकरच उघड होईल असं म्हणाले रेल्वेच्या श्रमिक विशेष गाड्या केवळ लॉकडाऊनमुळे घरापासून दूर अडकून पडलेल्यांना परत घरी जाता यावं याकरता संबंधित राज्य सरकारांच्या विनंतीवरूनच चालवण्यात येत आहे असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे स्थलांतरित मजूर विद्यार्थी प्रवासात मध्येच अडकलेले यात्रेकरू आणि पर्यटक यांना ही सुविधा राज्य सरकारच्या शिफारसीवर उपलब्ध आहा लॉकडाऊनच्या काळात दिनांक बावीस मार्च ते दोन मे या कालावधीत राज्यात कलम एकशे नुसार एक्याण्णव हजार दोनशे सतरा गुन्हे दाखल झाले असून अठरा हजार अठ्ठेचाळीस व्यक्तींना अटक करण्यात आली तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी तीन कोटी पंचवीस लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या शंभर नंबरवर ब्याऐंशी हजार आठशे चौऱ्याण्णव फोन आले त्या सर्वांची योग्य दखल घेण्यात आली हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा सहाशे तीस व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आलं या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या बा, पंचावन्न वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि एक्कावन्न हजार सातशे एकोणीस वाहनं जप्त करण्यात आली परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाचे पंधरा गुन्हे राज्यभरात नोंदवण्यात आले या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या एकशे त्र्याहत्तर घटनांची नोंद झाली असून यात सहाशे एकोणसाठ आरोपींना अटक करण्यात आली कोरोना संकटाशी मुकाबला करताना एक्कावन्न पोलीस अधिकारी आणि तीनशे दहा पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यापैकी तेवीस पोलीस अधिकारी आणि सव्वीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या अठ्ठावीस पोलीस अधिकारी आणि दोनशेएक्क्याऐंशी पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहे दुर्दैवानं तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं निधन झालं आहे नागपूर अमरावती महामार्गाच्या कारंजा इथल्या कोहली पेट्रोल पंपाजवळ स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी बस आज सकाळी पलटली बसमध्ये पन्नास मजूर होते ही बस सुरत इथून ओडिशाला जात होती या दुर्घटनेत तीन मजूर जखमी झाले आहे या मजुरांना उपचारासाठी कारंजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान बसचालक क्लीनर आणि इतर प्रवासी जखमींना वाटेत सोडून दुसऱ्या वाहनानं पसार झाले या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन तीन मध्ये केंद्र आणि राज्य शासनानं निहाय काही शिथिलता जाहीर केली आहे मात्र नागपूर शहर हे रेड मध्ये असल्या कारणाने इथं कुठल्याही शिथिलता राहणार नाही दुसऱ्या टप्प्यातील ज्या सवलती होत्या त्याच कायम राहतील या संदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत त्याबद्दल अधिक माहिती ऐकूया त्यांच्या लॉकडाऊन तीन नागपूर मध्ये सतरा मे पर्यंत लागू केलेला आहे ज्या कंडिशन्स पुणे आणि मुंबई साठी लागू केलेल्या आहेत त्याच कंडिशन आपण नागपूर साठी एक्सटेंड केलेल्या आहेत म्हणून तेहतीस टक्के ऑफिसेस किंवा इतर ज्या गोष्टीमधून रेस्ट्रिक्शन भेटलं आहे असं बऱ्या जणांना वाटत असेल तर ते नागपूरसाठी लागू नाही अशा प्रकारचे ऑफिसेस तेहतीस टक्के उघडणार नाहीत फक्त एसेन्शियल गोष्टीसाठी ज्या गोष्टी चालू आहेत त्याच आता चालू राहतील त्याच्यामध्ये एक्सेप्शन जे झालेलं आहे ते फक्त कंटेनमेंट झोनच्या बाहेर जे आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह झोन आहेत ते पाच आहेत त्याच्या बाहेर जे इन्स्टिट्यू कन्स्ट्रक्शन आहेत म्हणजे ज्या ठिकाणी वर्कर्स राहत आहेत त्याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि अनेक्शन टू जे आहे त्याप्रमाणे मेंटेन करून तेवढेच चालू राहतील याच्या व्यतिरिक्त जे आतापर्यंत तीन तारखेपर्यंत रेस्ट्रिक्शन होती तीच रेस्ट्रिक्शन इथून पुढेही सतरा मे पर्यंत नागपूर शहरासाठी लागू राहतील नागपूर रेड झोन मध्ये असल्यानं ना नागरिकांच्या आरोग्यासाठी ही काळजी घेणं आवश्यक का आहे नियम किती लवकर शिथिल करायचं आता नागरिकांनाच ठरवायचं आहे त्यामुळे लॉकडाऊन तीनचं काटेकोर पालन करा आणि नागपूरचे व्यवहार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सहकार्य करा असं आवाहनही त्यांनी केला आहे नागप्रात कोरोना रुग्णा आज कोरोनाबाधितांचा आकडा एकशे वर पोहोचला असून पन्नास झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी आली आहे आज एकशे चौतीस कोरोना संशयित आढळले असून एकूण संशयित दोन हजार चारशे एकसष्ट एक चारशे सत्त्याण्णव संशयितांचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सहासष्ट लोक गृह विलगीकरणात यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पॉझिटिव्ह रुग्णवाढीच्या संख्येला ब्रेक लागला दोन दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही त्यातच आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या चौदा जणांची रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं यवतमाळकरांना तसंच जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे लखनौला जाणारी रेल्वेगाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून आज सकाळी सहा वाजता सुटली यामध्ये वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या दोनशे वीस कामगारांना विशेष वी बस गाड्यांनी नागपूर स्थानकावर पोहोचवण्यात आलं तत्पूर्वी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार आणि अन्य मान्यवरांनी वर्धेतील छात्रावास इथं कामगारांना निरोप दिला यावेळी काही कामगारांनी त्यांना धन्यवाद दिले अमरावती जिल्ह्यात उत्पादन शुल्क अधिकारी यांनी ग्रामीण भागातील विविध ठिकाणी धाडी टाकून गेल्या अडतीस दिवसात एक कोटी अकरा लाख रुपयांची अवैध मद्य जप्त केली आहा टाळेबंदीच्या काळात खरीप हंगामासाठी लागणारं बी बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून द्यावं या राज्य शासनाच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात कालपर्यंत विविध कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून रासायनिक खतं आणि बियाण्यांच्या सहा हजार बॅग चारशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवण्यात आल्या लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा इथं गेल्या दीड महिन्यापासून अडकलेले बुलडाणा जिल्ह्यातील एकोणतीस विद्यार्थी आपापल्या घरी परतले आहेत पालकांकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे करण्यात येत होती त्यानंतर अमरावती विभागातील एकशे नव्वद विद्यार्थ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेड आगारातून दहा बसेसची व्यवस्था करण्यात आली यामध्ये अकोला अमरावती जिल्ह्यासाठी चार आणि बुलढाणा यवतमाळ वाशिम जिल्ह्याकरता सहा बसेस सोडण्यात आल्या होत्या बुलडाणा जिल्ह्यातील एकोणतीस विद्यार्थ्यांना दोन बसेसच्या माध्यमातून सोडण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम खामगाव इथल्या उपजिल्हा रुग्णालयात सोडण्यात आलं या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली सर्व विद्यार्थी निरोगी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं आणि चौदा दिवस होम क्वारंटाईन ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरु करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे बेंगलुरु आणि पटियाळामध्ये हे शिबिरं सुरू होतील मात्र अन्य प्रशिक्षण वर्ग सुरू होण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत थांबावं लागेल असं म्हणाले गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल रात्री एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे यामुळे सावधगिरीचा सा उपाय म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या कृष्णा नगर भागाला पूर्णतः सील करण्यात आलं अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून काल सायंकाळी साडेआठच्या सुमारास चंद्रपूर शहरातील कृष्णानगर परिसरातील एका पन्नास वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल पाहून संपूर्ण यंत्रणेत खळबळ उडाली आहे सदर व्यक्ती खासगी सुरक्षा रक्षकाचे काम करीत असून ताक खोकला आणि छातीच्या दुखण्याच्या कारणावरून शुक्रवारला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते काही लक्षणे पाहता त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना आणि संपर्कात असलेल्या नागरिकांना सावधगिरी म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून या सर्वांचे स्नॅप नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत सध्या बाधित व्यक्तीला वास्तव्यात असलेल्या कृष्ण नगर केरला नगर कॉलनी हनुमान टेकडी रेल्वे पूल परिसर संपूर्ण सील आले असून परिसरातील अठ्ठावीस ठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी केली आहे या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून परिसरातील नागरिकांची तपासणी सुरू आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश भेले चंद्रपूर शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशातले दहा हजार सहाशे तेहतीस रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त कोविड एकोणीसबरोबर लढा देणाऱ्यांसाठी अखंड परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी स्वच्छता सेवक आणि अन्य सेवा पुरवणाऱ्यांना तीनही सेना दलांनी आज मानवंदना दिली लॉकडाऊनच्या काळात बावीस मार्च ते दोन मे या कालावधीत राज्य पोलीस विभागातर्फे कलम एकशे नुसार एक्याण्णव हजार दोनशे सतरा गुन्हे दाखल नागपूर रेड मध्ये असल्यानं लॉकडाऊन तीनमध्ये कुठल्याही शिथिलता नाही आणि चंद्रपूर जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्णाची नोंद याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार